हाल ही में दुआ फाउंडेशन की जानिब से औरंगाबाद में कुश्तियों का मुकाबला रखा गया था, जिसमें महाराष्ट्र के बाला रफीक शेख महाराष्ट्र केसरी वर्सेस परवीन भोला पंजाब केसरी के दरमियान कुश्ती का मुकाबला हुआ, जिसमें बाला रफीक शेख ने जीत हासिल की और खासदार केसरी खिताब जीता। ये दुआ फाउंडेशन की जानिब से कुश्तियों का मुकाबला रखा गया था जो इम्तियाज जलील साहब ने रखे थे, और मैं अजंता न्यूज की जानिब से आपको ये मालूमात दे रहा हूँ। लड़ने वाले जोरदार तालियों से उनका स्वागत कीजिए, और उनके सामने खेलेंगे भारत केसरी परवीन भोला के पंजाबी भारत केसरी एक महाराज के चित्र दूसरा भारत केसरी है, वो भी पंजाब से आए हुए हैं। अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। यूट्यूब पर करता पाया क्रिएटो चैनल राजेश सुकुमार मदनाचा पुतला आओ रोज गाड्या गिरजा और हरारी ही पर का झटता दी समीर साजी बिल्डर जिला अध्यक्ष मुंशी पटेल बिलाल जलील साहब खास मैदान फार मोटे आवे अकाल खासदार साहबानी पुढचे एकशे फार मोठे मैदान आपले काय हात अरे हटिए आप लोग जरा लाइव वीडियो में बहुत सारे लोग देख रहे हैं किया जा रहा है भोला पंजाबी अकड़े आने ला चलिए अंदर आइए भोला आगे चलिए भोला परिवार बाला रवीक शेख यहाँ आ चुके हैं। मैं भारत केसरी परवीन भोला और सात लोगों बैठकर खुद आपकी मैच देख रहे हैं, तो मैच एकदम फेयर होना चाहिए, और अभी तक आपने देखा है कि पंकज ने अंतिम रहा है, तो इस कुश्ती का पंच मैं खुद हूँ, तो आप कोई भी प्रॉब्लम नहीं आना चाहिए, और इसका आगे का हथबार हम देने वाले हैं साहब के हाथ में। गुरुजमन तत्तेचा भाला रफीसे आखिर आणि रेखीव तत्तेचा भोला पंजाबी अशी कुस्ती खासदार केसरीसाठी लागते आहे। दोघांनाही समाज दिलेली आहे, दोघांनी चड्डी धरून कुस्ती अरे मोबाईलला निश्चय करो हॅलो कुस्तीला सुरुवात करा हॅलो हॅलो बाय 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 ये तो पैसा वसूल फाइट है, हालांकि किसी ने कोई पैसा दिया नहीं, सब फ्री में लेके आए मुफ्त में इधर कुश्ती चलती है। अरे भारत केसरी आणि महाराज केसरी की फाइट चालू झाली, स्वतः खासदार साहेब आहे, गलती से दोनों के बीच आगे तो पिछड़ जाएगा, एक कर्तृत्व नेतृत्व साहबांचा खासदार साहेबांचा, पण मला आज साहेबांपेक्षा बिलांत चांगलंच कौतुक वाटायला लागलेलं आहे। बनाया ये भी सोच चुका होगा, और जिसने तुम्हें बनाया वो कितना
परसों मुशायरा भी है साहब, आप मुशायरे में भी आ जाना। कल क्या है? अरे मुशायराचा कार्यक्रम परवा इथं आयोजित केलेला खासदार साहेब बर 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 कवानीचा एक कार्यक्रम आहे शबास, आणि त्या कार्यक्रमाला मी सुद्धा हजेरी लावी, काय हरकत आहे, चांगला कार्यक्रम आहे तो, बघण्यासारखा ऐकण्यासारखा आहे। अहो खासदार केसरीची गदेसाठी कुस्ती लागलेली आहे, किती रुपये इनामाची कुस्ती आहे ही, कुस्ती जर बाहेर घ्यायची म्हणलं परवा झाली की 7 लाख रुपये, एकदा भोला पंजाबी सही सलामत सुटलेला आहे आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न महारपीचा भोलानं कब्जा घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे। धोका देऊ नका, धोका पत्करू नका, पिता पुत्र मातीवरती बसून कुस्त्या पाहताय। खासदार साहेब कुस्तीवरती प्रेम करताय, खासदार साहेब हो, आणि बाळापीचा कब्जा फुला पैलवांना मजबूत केलेला आहे, एक चाक मारण्याचा प्रयत्न चाललेला आहे। पुन्हा एकदा बाळा अर्पणे कब्जा मजबूत केलेला आहे।
भारत देशाच्या संसदेत बसणारे खासदार साहेब राजर्षी शाहू राजांच्या विचारांचा वचा निवारचा चालवणारे अहो प्रेक्षकात मांडी घालून बसून कुस्ती पाहताय हे कुणालाही शक्य होत नाही। अशक्य ते शक्य करण्याची केमिया त्या व्यक्तिमत्वात आहे। म्हणून तर हा सोहळा रंगलेला आहे। अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग इवलेशरोप लावी येण्या द्वारी त्याच्या वेळ गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले व्यक्ती ताची मारू कळ्याचे आला खालून निघण्याचा प्रयत्न भोळाचा डावा गुडगा खडा करून निघण्याच्या विचारात दरम्यान बाळापी सावध झालेला मुक्तार पैलवान गरगर गरगर फिरायला लागले आणि बाळापीच्या मगरबिटीतून पुन्हा एकदा भोला पंजाबी सही सलामत सुटलेला आहे आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न बाळापीचा भोलानं कब्जा घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे। धोका देऊ नका धोका पत्करू नका पिता पुत्र मातीवरती बसून कुस्त्या पाहताय आणि तमाम प्रेक्षकांना विशेष करून तरुणांना मी आवाहन करतोय हात जोडून तुम्हा सर्वांना खासदार साहेबांतर्फे विनंती आहे कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका। आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन व्यसनापासून मुक्त व्हा। व्यसनाधीन होत चाललेली तरुण पिढी रस्त्यावर येणं गरजेचे आहे। खासदार साहेबांनी संकल्प केलेला आहे माझ्या जिल्ह्यातल्या तरुणांना व्यसनमुक्त करणार आहे त्यांच्या कार्यात वाहून घ्या। वडीलधारे मंडळीला मी विशेष सूचना करतोय जरा लहान तोंडी मोठा घास घेतोय आपल्या घरातल्या शेजारच्या मोहल्ल्यातल्या तरुणांना जरा काबूत ठेवा। कुणी व्यसन करत असेल तर सांगा त्याला आपले खासदार साहेबांना काय करायला लागलेत जरा सकार कर म्हणून सांगा। खासदार साहेबांच्या विचारात विचार सामील व्हा या लोककार्यात सामील व्हा या जनकार्यात सामील व्हा। ये अगर आपले चाहते ये कुश्ती एंड तक हो तो जोरदार तालियां बजाइए। अगर आप लोग चाहते हैं ये पूरी कुश्ती खत्म हो वरना यहाँ पर टाई भी बन सकता है। आप लोग चाहते हैं ना कि सब लड़े पूरे एंड तक दुलाल साहब कुश्ती टाई लाली तर गदा देवचे भाई निकाली झाली तरच गदा मिळेल दोघांनाही सुचणं आहे। मुक्तार पैलवानाने हत्ते बांधण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्या भोला पंजाबीचा पण हत्ते बांधू जाणे त्या बाळारपीनं अहो बाकीच्या हातून हात लावतात पण बाळारपी बाहेरून हात टाकतो। हमारे पास गदा एक ही है तो जीतना जरूरी है। मुक्तार पैलवान मुक्तार पैलवान दोन्ही पैलवानला सूचना द्या या औरंगाबादच्या मातीत कुस्ती सुटत नाही आणि कुस्ती सुटली तर काही दिलं जाणार नाही आंघोळ्या करून निघा। एक रुपया दिला जायचा नाही नोंद घ्या कुस्तीच करावी लागेल फुकसात काही मिळत नाही तर सिंधुताई सपकाळने सांगितलेलंय मोठं व्हायचं असेल तर आधी भरावं लागतंय नाव कमवायचं असेल तर आधी करावं लागतंय। हाल ही में दुआ फाउंडेशन की जानिब से औरंगाबाद में कुश्तियों का मुकाबला रखा गया था जिसमें महाराष्ट्र के बाला रफीक शेख महाराष्ट्र केसरी वर्सेस परवीन भोला पंजाब केसरी के दरमियान कुश्ती का मुकाबला हुआ जिसमें बाला रफीक शेख ने जीत हासिल की और खासदार केसरी खिताब जीता। ये दुआ फाउंडेशन की जानिब से कुश्तियों का मुकाबला रखा गया था जो इम्तियाज जलील साहब ने रखे थे और मैं अजंता न्यूज़ की जानिब से आपको ये मालूमात दे रहा हूँ।